हाय फ्रेंड्स, टेस्टी चव या आपल्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या चॅनलवर खमंग अशी थापटवडी बघणार आहोत किंवा पाटवडी, काहीही म्हणा, पण खूप छान होते ही। आणि ही रेसिपी आज मम्मी तुम्हाला करून दाखवणार आहे, त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। थापटवडी बनवण्यासाठी आपण पहिला मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेऊया। त्यासाठी मी 2 गड्डे लसूण घेतलेला आहे। जेवढा लसूण आणि मिरची जास्त तेवढी थापटवडी खमंग होणार तुमची। ह्या मी 5-6 मिरच्या तिखट आहेत, पण 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। थापटवडी जरा तिखट पण आमच्यात आवडतो आहे, आणि थोडी तिखटच हवी, जास्त पण अशी मिळमिळ छान लागत नाही एवढी। होय, हे आलं घेतलेलं आहे आणि कढीपत्ता, कढीपत्ता जरूर घाला, कढीपत्त्यानं पण छान टेस्ट येते थापटवडीला। खमंग पण येतो आणि कढीपत्त्याने। 1/2 चमचा जिरे, ओवा 1/2 चमचा। हा बेसनचा पदार्थ असल्यामुळे पचनक्रियेला थोडासा जड असतो, त्यामुळे मी ओव्याचा वापर केलेला आहे। मंडळी लक्षात ठेवा, या वाटणामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही। बिन पाणी घालता ह्याची बारीक आणि जराशी थोडी भरभरी झाली तरी चालेल, पेस्ट करायची आहे। आता आपण पेस्ट करून घेऊया। चला तर आपण झटपट अशी खमंग थापटवडी बनवूया। त्यासाठी तेल घालूया। थापटवडीला एक लक्षात ठेवा, तेल जरा भरपूर घालायचं, कारण मग त्यामुळे बेसन पीठ आपलं चिकटत नाही। आणि तेल घातले की कढई तुमची कशी असू दे, ॲल्युमिनियमची असू दे आणि नॉनस्टिक असू दे, पसरून घ्यायचं। म्हणजे का माहिती आहे काय, बेसन चिकटतं आहे, चिकट बेसन असल्यामुळे चिकटतं आहे। मी हे 5-6 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान कढले की मोहरी 1/2 चमचा, जिरे आपण वाटणामध्ये घातलेलं आहे यामध्ये आणि 1/2 चमचा। आपण मिक्सरला जी पेस्ट केली आलं लसूण कढीपत्ता, ती याची अशा प्रकारे पेस्ट झालेली आहे, ती घालूया। आलं लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची अशी आपण पेस्ट केली, ही छान अशी तेलात परतून घ्यायची, जेणेकरून ह्या लसूणचा कच्चा पण सगळा निघून गेला पाहिजे। आणि अशी तेलात व्यवस्थित छान परतली की टेस्ट पण छान येते, जरा तिखट पण आहे। आणि ही वडी जर थोडीशी तिखटच छान वाटते, खमंग तिखट आणि खमंग। पूर्वी कसं ग्रामीण भागात गौरीची शिदोरी असू दे, माघारने आणायला ही थापटवडी आणि भाकरी किंवा चपाती अशी शिदोरी म्हणून द्यायची पद्धत होती। आणि आपल्या लाडक्या गौराईला पण ही थापटवडी भाकरी खूप आवडते। श्रावण सोमवारी किंवा सवासीन वाढायच्या असतात त्यावेळी पण केली जाते। नैवेद्यात ह्या थापटवडीचे खूप महत्त्व आहे। आता पितृपक्षाच्या नैवेद्यामध्ये सुद्धा ही थापटवडी लागते। पाहू शकताय लसूण मिरचीचा ठेचा छान असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण 250 ml हे भांडं आहे, 250 ml मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्या प्रमाणात आपल्याला बेसन पीठच्या प्रमाणात 1.5 पट पाणी वापरायचं आहे। आता हे माझं 125 ग्रॅमचं मेजरमेंटचं भांडं आहे, याने मी 3 भांडी घालणार आहे। जरी तुमच्याकडे असे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही अंदाजाने वाटीने जरी घातलं तरी चालेल। आता ह्याच पाण्यात आपण 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद घालूया। आता मीठ घालूया, 1 चमचा मोठा मी मीठ घातलेला आहे। हिंग आणि हळद तेलात करपेल म्हणून मी वर घातलेली आहे। आता हे छान असं आपल्याला उकळू द्यायचं। आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता गॅस आपण फास्टच ठेवायचा, मोठा ठेवायचा, म्हणजे जेणेकरून आपले यामध्ये गाठी होणार नाही। आणि एका हाताने हलवून एका हाताने असं पीठ आपल्याला सोडायचं आहे, असं हळूहळू सोडायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या गुठळ्या फुटल्या पाहिजे, म्हणून गॅस फास्टच ठेवायचा, हे असं हलवत राहायचं। थोडं पीठ करून मी घालत आहे यामध्ये। खरं कंटिन्यू याला हलवायला पाहिजे, नाही तर का होतात बेसन पीठच्या गाठी होतात। आणि फास्ट हलवायला लागतं। हां, पाहू शकता अशा पूर्ण गुठळ्या मी फोडलेल्या आहेत। आणि तेल आपण जास्त वापरल्यामुळे पाहू शकताय एवढं चिकटलेलं नाही आहे या कढईला, पाहिजे म्हणजे असा गोळा व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। कारण की काय होते, जर आपण तशाच जर वडा पाडायला गेलो तर बेसन कच्चंच राहतं। होय, आणि एक लक्षात ठेवा, ह्यासाठी थोडंसं तुमच्याकडं भरभरीत पीठ असेल तरीही अतिउत्तम आहे, कारण काय त्यामुळे पाटवडी खुसखुशीत पण होते आणि छान होते। आता हे आपल्याला 5 मिनटं असं हा गोळा आपल्याला शिजू द्यायचा आहे वाफेवर। हीच मेन प्रोसेस आहे, व्यवस्थित पीठ शिजलं तर व्यवस्थित थापटवडी होणार आपली। तर आपण चमच्यानं झाऱ्याचं काढून घेऊया।
एक 5 मिनट आता हे वाफेवर आपल्याला शिजू देऊया। पाहूया आपलं बेसन पीठ शिजलेलं आहे काय। वाव मस्त शिजलेलं आहे बघा। अशा प्रकारे 1-5 मिनटं आपण ठेवलेलं होतं आणि छान असं एक जीव पण झालेला आहे। मस्त असा एक गोळा झालेला आहे त्या। असं फुलतंय बघा पीठ शिजल्यानंतर असं पीठ फुलतंय। आता हे आपण पोलपटवर किंवा पाटावर, पाटवडी का म्हणतात त्याला, पोलपटवर किंवा पाटावर थापायचे पूर्वीचे लोक, त्यामुळे ह्याचं नाव पाटवडी पडलेलं आहे। हां म्हणजे थापून केली जाते। कोण त्यामुळे ह्याला बरीच नावं आहेत। पातोडी नाव आहे, कोण थापटवडी म्हणतात, असं बरीच नावं आहेत। आता हे आपण पोलपटवर काढून घेऊया। इथं मी पोलपटला तेल लावून घेतलेले आहे। आता ह्याच्या असं गरम गरमच पीठ आपल्याला घालायचं आहे। तुम्ही असं खोलगट प्लेटवर वगैरे थापला तरी चालेल, ताटावर थापलं तरी चालते, ताट किंवा पराते। हे पीठ गरम आहे तोपर्यंत आपण ह्या, मी मेजरमेंटच्या भांड्याने किंवा वाटी पण घेऊ शकताय तुम्ही, हे असं थापटते। ह्या मी भांड्याने, थोडं पीठ गरम आहे त्यामुळे ह्या मी भांड्यानेच असं थापटून घेते। आणि हे गरम असतानाच असं थापायचं, त्यामुळे आपण हाताला चटका बसेल त्यामुळे असं वाटी वगैरे काहीतरी घेऊन थापायचं आणि चांगलं असं प्रेस करायचं। त्यामुळे काय होतंय, गरम असल्यामुळे गुठळ्या पण निघतात असतील तर आणि आकार पण व्यवस्थित येतो। मग नंतर थोडंसं कोमट झालं की मग तुम्ही हाताला पाणी लावून वगैरे थापू शकता। पाहू शकताय थोडंसं गार झालेलं आहे। त्या पद्धतीने मी जरासं थोडं हाताना, थोडं मी हाताला पाणी लावून असं थापतत आहे। पाहू शकता ही थापटवडी मी छान असा चौकणी आकार करून घेतलेला आहे। आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर, थोडासा थिकनेस ठेवायचं म्हणजे जाडसर अशी वडी छान होते, छान होते। हे असं खोबरं आणि कोथिंबीर घालून घ्यायचं, थोडंसं प्रेस करायचं आणि ओलं खोबरं शक्यतो घालाच कारण की टेस्ट छान येते। आणि पीठ लक्षात ठेवा, चांगलं शिजवून घ्यायचं पीठ, नाहीतर काय होतंय पिठाचा गोळा नाही शिजला की मग खाताना ती वडी कच्ची लागते आणि मग पचनक्रिया पण होत नाही व्यवस्थित, त्यामुळं पिठाचा हा गोळा छान शिजला पाहिजे। आता आपण ह्याच्या छान वड्या पाडून घेऊया। पहिल्यांदा असं उभे कट करून घेऊया। तुम्ही तुमच्या आकारानुसार करू शकताय लहान मोठ्या। मस्त दिसत आहे, बघू शकताय। आणि ह्या वड्या तुम्ही 2 दिवस खाऊ शकता आणि 2 दिवसापेक्षा जरी जास्त तुमच्या दिवस राहिल्या वड्या तर तुम्ही त्या फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकताय। पण खाताना काय करायचं, थोडंसं पॅनला तेल लावून जरासं फ्राय करून खाल्ला ना मस्त टेस्ट येते। पाहू शकताय वडीचा थिकनेस कसा दिसत आहे, अशी मस्त छान झालेली आहे, मस्तच। आणि तुम्ही तुमच्या आकारानुसार त्रिकोणच कापायला पाहिजे असं नाही, तुम्ही चौकोनसुद्धा करू शकताय तुम्ही तुमच्या आकारानुसार। आता मंडळी मी अगदी तुम्हाला सोप्या भाषेत आणि घरच्या साहित्यात ही वडी होणारी आहे, ह्याला काय फारसं साहित्य लागत नाही। तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे। आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल नेहमीप्रमाणेच मी तुमचे मनपूर्वक आभार आहे। आणि तुमच्या इकडे पण ह्या वडीला काय म्हणतात हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चला तर मग परत अशाच रेसिपीसह भेटू। धन्यवाद।